कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील काही भागात पाणी पुरवठा करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावडे धरणाने इतिहासात पहिल्यांदाच तळ गाठलाय. सध्या धरणातील पाणीसाठा 1.30 TCM आहे. त्यामुळे गंभीर होत चाललेल्या पाणी प्रश्नामुळे शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहिले. यंदाच्या वर्षी पाऊस लांबल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. काळंबावाडी धरणाचा पाणीसाठा क्षमता 25.40 TCM आहे. 1999 पासून या धरणातून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जातोय. सध्या असलेल्या 1.30 TCM पाणीसाठ्यातून नदीपात्रात 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी कमी होत चालली आहे. गतवर्षी 20 जून रोजी 6.92 TCM पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा पाणीसाठा कमी झाल्याने आणि पाऊस लवकर न झाल्यास पिण्याच्या पाण्यासह पिकांची गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजासह सर्वांचंच लक्ष पावसाकडे लागून राहिलंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.